नमस्कार, मी दीपक केदारे, टाइम टीम महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूया काही ठळक घडामोडींवर. झारखंड व जम्मू काश्मीर विजयामुळे भाजपच्या वतीनं शहरात जल्लोष. अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर. कोल्हापूर टोल रद्द होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. आसाममधील माओवाद्यांच्या हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू. सोनितपूरमध्ये रेड अलर्ट. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन विकासाची आवड निर्माण करणारे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा आताचे महाराष्ट्र राज्याचे वित्त व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेने गेले 9 वर्ष सावंतवाडी पर्यटन विकासाचे काम चालू आहे. यावर्षी या पर्यटन व महोत्सवाला 24 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. गेले 9 वर्ष सावंतवाडी पर्यटन महोत्सव या शहरामध्ये अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने साजरा होत असतो आणि यामागची कल्पना आत्ताचे राज्यमंत्री आणि तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय दीपकभाई केसरकर यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा राबवली आणि तो महोत्सव सातत्याने अत्यंत एका चांगल्या पद्धतीचा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि याचं कारण इथल्या जनतेनं हा महोत्सव आपला असा केला आणि म्हणूनच हा महोत्सव यशस्वी करण्यात जनतेचा खऱ्या अर्थाने वाटा आहे आणि यामुळे आर्थिक उन्नती व्हावी, या शहराची आर्थिक उन्नती व्हावी, या शहरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटनाच्या माध्यमातून हे शहर डेव्हलप व्हावं, हा एक उदात्त हेतू ठेवून हा महोत्सव दरवर्षी आम्ही राबवत असतो. महोत्सवाच्या निमित्तानं सावंतवाडी शहर आणि नागरी सत्कार दीपकभाईंचा करण्याचं योजना आहे आणि त्याचं 24 तारखेला त्यांचा भव्य दिव्य असा मोठा सत्कार होतोय आणि संपूर्ण भागातील नागरिकांनी या सत्काराला उपस्थित राहण्याची मी मनापासून विनंती करतो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र ऍडव्होकेट डॉक्टर दीपक सावंत असून दुसरे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि विविध अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे ओआरएस 3 2014 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील बहुसंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धेचं परीक्षण केलं होतं श्री किशोर सोनसुरकर सर, जावेद शेख सर व निषाद सर यांनी. आणखी काही उत्कृष्ट भक्ती अधिकारी आले, विनंती करतो श्री प्रसाद कुरवाकर व्यास करून या स्पर्धेमध्ये विशाल कसाळकर याला कळकवली, त्याला एक रोग रेपाचं भक्षी अधिकारी आलेलं आहे ते विशाल, त्यानं या तरुणाईच्या मागे या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या तरुणाईनं प्रत्येक क्षेत्रामध्ये भरेवशी त्या ठिकाणी कामगिरी करणं गरजेचं आहे. आज या विसर्जनरम्य अशा परिसरामध्ये तळाच्या घाटावर आपण एका सुंदर अशा सरीव स्वस्थ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपल्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या क्रीडापत्राचा आनंद या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी लुप्त होणार. क्षेत्र आणि जुन्नर येथील ग्रामदैवत रंगदास स्वामी पुण्यतिथी निमित्त आमटी भाकरी महाप्रसादाची
अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. यावर्षी यात्रा कमिटीने महोत्सवाला आमटी भाकरी करिता 3,36,000 खर्च केला आहे. विद्यार्थ्यांनी विविध प्रांताची नृत्य नाट्य छटा व शिवराज्य विषयक असे सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रम सादर करत उपस्थित पालकवर्गाची मने जिंकली. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना यंदाचा भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करतानाच मनमोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानानं गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारी रोजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा सन्मान होणार आहे. आसाममध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा 52 गेला आहे. सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात काल हा हल्ला करण्यात आला होता. आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या हल्ल्यात 52 जणांचा मृत्यू झालाय. जो आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. माओवाद्यांच्या हल्ल्यात सुरुवातीला सोनितपूर मधील 30 आणि कोक्राझार जिल्ह्यातील 4 नागरिक ठार झाल्याची माहिती आसाम पोलीस महानिरीक्षक SN सिंह यांनी दिली. त्यानंतर उलट्या पाण्याच्या दुर्गम भागात आणखी काही लोकांची माओवाद्यांनी हत्या केल्याचं उघड झालं. या हल्ल्यासाठी पोलिसांनी NDFB या संघटनेला जबाबदार धरला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर सोनितपूर जिल्ह्यातील 5 भागात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. आसाम पोलिसांनी सोमवारी NDFB संघटनेच्या 2 नेत्यांना ठार केलं होतं. त्याचा बदला म्हणून NDFBने हा हल्ला केल्याचा दावा सिंह यांनी केला. रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून वगळण्याची मुदत वाढवली आहे. कारण 2005 पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी आता 6 महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. पूर्वी नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता यात 6 महिन्यांची मुदतवाढ झाली असून तुम्हाला 30 जून 2015 पर्यंत 2005 पूर्वीच्या नोटा बदलता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने 500 आणि 1000च्या 2005 पूर्वीच्या 5,02,855 कोटी किमतीच्या 144,66,00,000 नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जुन्या नोटा आता 1 जुलै पर्यंत बदलणं गरजेचं असणार आहे. RBIने प्रसिद्ध पत्रकाद्वारे मुदत वाढवत असल्याचं स्पष्ट केलं. जनतेला आपल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी पूर्वी दिलेली मुदत 1 जानेवारी 2015 ऐवजी आता 30 जून 2015 पर्यंत वाढवली असून आता 2005 पूर्वीच्या नोटा या 30 जून पर्यंत वापरात राहतील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय. कोल्हापुरातील टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. कोल्हापुरातील सर्वपक्षीय आमदार मंत्र्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. यात कोल्हापुरातील टोल रद्द करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. दुपारी 2:30 ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आज कोल्हापुरातील टोल रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील टोलला स्थानिकांचा जोरदार विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विरोध अधिक तीव्र झाला आहे. आघाडी सरकार असताना झालेल्या आंदोलनामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी देखील अनेकदा सहभाग घेतला. Oh, oh, oh.